आपल्याला बरंच पुढे जायचं आहे अजून आणि आपल्याला माहिती उशीर सुरुवात करायलाही थोडासा उशीर झाला आहे. कृपया काही गाण्यांना घेऊया आपण वन्स मोर. नाही असं नाही. मिश्र जोगिया रागातली बाबूजींनी केलेली ही सररचना. काय ऐकते काय पाहते काय अवस्था ही रघुवरा बोलत का नाही आपल्यापर्यंत पोचवली विभावरी जोशी आपटे यांनी. रघुवरा बोलत का नाही अशा आर्त विचारणेने सीता श्रीरामांच्या प्राणहीन शिराशी शेवटचा संवाद करता करताच मूर्छित झाली. सरमा नावाच्या एका राक्षसीनं तिला जेव्हा खरा प्रकार सांगितला तेव्हा तिच्या जीवात जीव आला. श्रीराम अद्याप जिवंत आहेत हे सरमेकडून कळताच डोळ्यात प्राण साठवून ती राम दर्शनाची प्रतीक्षा करू लागली. श्री राम लक्ष्मण सुग्रीव इत्यादी वीर सुवेल पर्वतावर चढून लंकेचा विस्तार पाहत होते. बिभीषण त्यांना सर्व खाणाखुणा समजावून सांगत होता. तोच सुग्रीवाचं लक्ष कुठेतरी केंद्रित झालं. लंकाधिपती रावण आपल्या प्रासादाच्या सौधावरून तसंच रामसेनेचंही निरीक्षण करत होता. त्याला पाहताच भीम पराक्रमी सुग्रीव एकदम सुवेलावरून उडला आणि रावणाला जाऊन भिडला. रावण सुग्रीवाचं अटीतटीचं द्वंद्व झालं आणि आता रावण आपल्या मायावी शक्ती दाखवू लागला हे लक्षात येताच सुग्रीव रावणाच्या कवेतनं निसटला आणि श्रीरामांच्या समीप परत आला. अंगावर ठाई ठाई जखमा झाल्या आहेत, सर्वांग रक्ताने न्हाऊन गेलं आहे अशा त्या आपल्या सेनापतीला सुग्रीवाला श्रीरामांनी प्रथम प्रेमालिंगन दिलं आणि मग मात्र त्याला सौम्य स्वरात सांगितलं, सुग्रीवा हे साहस असले, सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझं मुळी न शोभले. सुग्रीवा हे साहस असले, सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळी न शोभले, भूपतीस तुझ मुळी न शोभले. सुग्रीवा हे साहस असले. अटी तटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण भिडला सीता अवचित जाऊन भिडला सीता अवचित जाऊन काय घडे ते नाही कळले भूपती सतुज मुळीन शोभले सुग्रीवाहे साहस असले विचारल्या विण मला विभीषणा सांगितल्या विण नला लक्ष्मणा कुणान देता पुसट कल्पना कुणान देता पुसट कल्पना उड्डाणा तव धाडस धजले भूपती सतुज मुळीन शोभले सुग्रीवाहे साहस असले काय सांगू तुज शत्रु दमना काय सांगू तुज शत्रु दमना नृपनोळखती रणी भावना नंतर विक्रम प्रथम योजना नंतर विक्रम प्रथम योजना अविचारे जय कुणा लाभले भूपती सतुज मुळीन शोभले सुग्रीवाहे साहस असले पौलस्त्या सवे झुंजता क्षीण क्षण जर एकच येता सन्मित्राते राघव मुकता सन्मित्राते राघव मुकता तव सैनिक मग असले खचले तव सैनिक मग असते खचले भूपती सतुज मुळीन शोभले सुग्रीवाहे साहस असले दशकंठची मग विजयी होता मैथिली समग कुठून मुक्तता व्यर्थची ठरती वचने शपथा व्यर्थची ठरती वचने शपथा कुणी राक्षसा असते वधिले कुणी राक्षसा असते वधिले भूपती सतुज मुळीन शोभले सुग्रीवाहे साहस असले सत्वर जा जमवी सेना करी रणज्ञा सुयोग्य रचना आप्त सैन्यास वधू रावणा आप्त सैन्यास वधू रावणा व्यर्थ न दवडी शौर्य आपुले
व्यर्थ न दवडी शौर्य आपुले भूपती सतुज मुळी न शोभ सुग्रीवाहे साहस असले सुग्रीवाहे साहस असले। ठीक आहे, एक एक करू शेवट। जा सत्वर जा जमवीसेना, जा सत्वर जा जमवीसेना, करी रणज्ञा सुयोग्य रचना, आप्त सैन्यासह वधू रावणा, आप्त सैन्यासह वधू रावणा, व्यर्थ न दवडी शौर्य आपुले, व्यर्थ न दवडी शौर्य आपुले, भूपती सतुज मुळी न शोभले, सुग्रीवाहे साहस असले, सुग्रीवाहे साहस असले। पंचम मालकंस रागावर आधारित असलेली बाबूजींची ही सुररचना विख्यात गायक रवींद्र साठे यांनी आपल्यासमोर सादर केली। सुग्रीवाहे साहस असले भूपती सतुज मुळी न शोभले, रणनीती निपुण रामचंद्रांनी किष्किंधापती सुग्रीवाची अशी कानुघाडणी केली आणि त्यानंतर ते सर्व पर्वत शिखरावरून खाली उतरले। स्वरशास्त्राच्या अनुरोधानं योग्य समय पाहून श्रीरामानी युद्धाला प्रारंभ करण्याची आज्ञा दिली। भरती येत असलेल्या सागराप्रमाणे गर्जना करीत वानरसेना लंकेकडे झेपावू लागली। त्या प्रचंड ध्वनीच्या योगानं कोट पर्वत वेशी वन यासह सारी लंका हादरू लागली। आता युद्धाला तोंड फुटणार एवढ्यात राजधर्माचं स्मरण येऊन श्रीराम अंगदाला म्हणतायत, जा झणी जा रावणास सांग अंगदा, जा झणी जा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरू न एकदा। जा झणी जा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरू न एकदा, शेवटचा करी विचार फिरू न एकदा। नगर द्वारि रामोभा सिंधु लंघुनी, रणरागी वानर गण जाय रंगुनी, शरण येई राघवास सोडुनी मता, शरण येई राघवास सोडुनी मता, शेवटचा करी विचार फिरू न एकदा, शेवटचा करी विचार फिरू न एकदा। वर लावे ब्रह्म्याचा विसरुनी बला, पाप्या तू पीडिलेस अखिल पृथ्वीला, छ
छळिसी तू देवनाग अप्सरा सदा, छळिसी तू देवनाग अप्सरा सदा, शेवट ता कर विचार फिर नए गगा, शेवट ता कर विचार फिर नए गगा। अंति तरी सोड पूड़ भुति आपुरी, पर तुन दे राघवास देवी मैथिनी, शरणागत होई त्यास ताळ आपदा, शरणागत होई त्यास ताळ आपदा, शेवट चा कर विचार फिरुनए गदा, शेवट चा कर विचार फिरुनए गदा। नातरी बलमाया दाव संगरी, नातरी बल मायावी दाव संगरी, जायोगे हरिनी तू राम सहचरी, वज्रा प्रति भिड़व बाण मेरु सी गदा, वज्रा प्रति भिड़व बाण मेरु सी गदा, शेवट चा कर विचार फिर नए गदा, शेवट चा कर विचार फिर नए गदा। नाम हितव भूमि वर कठिन राहणे, नाम हितव भूमि वर कठिन राहणे, आपणी दी नाम कृपा सूद्य विभीषणे, लंकेचा भूषभील तोच नृपपदा, लंकेचा भूषभील तोच नृपपदा, शेवट चा कर विचार फिरुनए गदा, शेवट चा कर विचार फिरुनए गदा। जा झणिजा रावणास सांग अंगदा, जा झणिजा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। सारंग रागावर आधारित ही बाबूजींची स्वररचना प्रमोद रानडे यांनी आपल्यासमोर सादर केली। श्री रामांचं हे अंतिमोत्तर वालीपुत्र अंगदानी अगदी जसंच्या तसं जाऊन रावणाला सांगितलं। ते तीक्ष्ण शब्द ऐकताच रावणाच्या क्रोधाला सीमा राहिल्या नाहीत। त्यांनी आपल्या सचिवाला आज्ञा केली, या दुर्बुद्धी वानराला धरून त्याचा वध करा। त्या आज्ञेसरशी सर्प चिकटावे तसे अनेक राक्षस अंगदाच्या देहाला झिट्या घेऊ लागले। तो महाबलाढ्य वानर त्यांच्यासह रावणाच्या प्रासाद शिखरावर उडाला आणि ते सर्व राक्षस खाली भूमीवर आपटले। अंगदाच्या भारानं इंद्रवज्राच्या मारानं हिमालय खचला होता, तसा रावणाचा प्रासाद खचला, शिखर विदीर्ण झालं आणि मग कोपानं व्याप्त झालेल्या रावणानी आपल्या सर्व सैन्याला बाहेर पडण्याची आज्ञा दिली। तदनंतरचा कथाभाग सांगता सांगता कुशलव वर्णन करू लागले। नभाभेदुनी नाद चालले शंख दुंदुबींचे, नभाभेदुनी नाद चालले शंख दुंदुबींचे, अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे। अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणाचे, युद्ध हे राम रावणाचे। सश
हर्ष साजे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणा से युद्ध हे राम रावणा से कदा शूर माला गुण शक्ति राक्षस वानर की मुक्ति जनाथ पड़ती अपुजा रक्ति जय लंकाधिप घोष कुम विधि अरि वानरांसे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांसे युद्ध हे राम रावणांसे कर्दमी फुलती वदने तीहि तुड़विली दाती चरणी रणभूमि वर कोहर सुटले लाल शोणिता से अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणा से युद्ध हे राम रावणा से अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणा से युद्ध हे राम रावणा से राम रावणाचं युद्ध इतक्या लवकर संपून चालणार नाही थोडंसं चालेल शेवटचं कडक आहे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे भैरवी रागावर आधारित बाबूजींची ही रचना आपल्यासमोर सादर केली मिनल पोंक्षे आणि संपदा थिटे या दोन अत्यंत गुणी गायिकांनी. युद्धाच्या या भीषण धुमश्चक्रीत श्रीरामानी रावणाचा सारथी मारला, रथ मोडला, मुकुट छत्रासह उडवून दिला, बाण वर्षावानी त्याला जर्जर करून टाकलं. तो हतबल झालाय असं पाहून श्रीराम उदारपणे म्हणाले, रावणा परत जा, थकलायस, उद्या परत ये. अपमानित अवस्थेत रावण परत आला आणि मग त्यांना आपला धाकटा भाऊ जो कुंभकर्ण त्याला जागा करण्याची राक्षसांना आज्ञा दिली.
तो महाबलाढ्य कुंभकर्ण 8-8 महिने झोपून राहत असे. त्याला उठवण्यासाठी राक्षसानी त्याच्या कानाभोवती भेरी, पणव आणि कुंभवाद्य यांचा कल्लोळ केला. अंगावरून हत्ती गेले तरी शरीरावरचे केवळ रोमांच हल्ल्याचा त्याला भास होई, इतका तो कुंभकर्ण भयंकर आकाराचा होता. कुंभकर्ण जागा झाला. रावणानं त्याला आपल्या पराजयाचं वृत्त सांगितलं आणि अत्यंत काकुळतीनं त्याच्या सहाय्याची याचना केली. कुंभकर्ण थोडकं हसत म्हणाला, योग्य समयी जागविले बांधवा मला, योग्य समयी जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला. योग्य समय जागविले बांधवा मला, योग्य समय जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला, लंकेवर काळ कठीण आज पातला. प्राप्यापति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात, प्राप्यापति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात, अटळची जो नियतीने नियम योगिला, लंकेवर काळ कठीण आज पातला. तव मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, तव मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, बोध शब्द कधी न मधुर तुझसी लागला, लंकेवर काळ कठीण आज पातला. या देश समय पडताळून न्याय अनय, आहुनिया देश समय पडताळून न्याय अनय, कार्य प्रति हात कधी तून घातला, लंकेवर काळ कठीण आज पातला. प्रियतित के ऐकलेस अप्रियते त्यागिलेस, प्रियतित के ऐकिलेस अप्रियते त्यागिलेस, ज्ञात घात तूच तुझा पूर्ण झाला, लंकेवर काळ कठीण आज पातला. उपदेशा हान समय लंकेशा होई अभय, उपदेशा हान समय लंकेशा होई अभय, कर्तव्य कुंभकर्ण नाही विसरला, लंकेवर काळ कठीण आज पातला. वचन हाच विजयमान, वचन हाच विजयमान करी सौके मद्यपान, वचन हाच विजयमान करी सौके मद्यपान, स्कंधी मी सर्व तुझा भार घेतला. धन्यवाद. योग्य समयी जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला, ही हिंडोल रागावर आधारित रचना पंडित उपेंद्र भट यांनी आपल्यासमोर सादर केली. एक उपेंद्रजींनीच मला एक आठवण सांगितली की गीतरामायणाचं प्रथम सादरीकरण जेव्हा आकाशवाणीवर होत होतं तेव्हा बाबूजींच्या खूप मनात होतं की हे गाणं हे भीमसेनजींच्या आवाजात ध्वनिमुद्रित करावं, परंतु त्यावेळेला ते का जमलं नाही हे काही कळलं नाही, पण त्यांनी ते गायलं. अर्थात आपल्याला कदाचित माहीत असेल की आप्पासाहेब इनामदारांनी मूळ गीत रामायणात हे गीत सादर केलेलं होतं आणि त्यांनीही ते अतिशय सुंदर सादर केलेलं होतं. असो, लंकेवर काळ कठीण आज पातला हे कुंभकर्णाचे विचार खरेच होते. त्यांनी अतुल पराक्रम केला, वानरांचे जथेच्या जथे खाऊन फस्त केले, कैक बलाढ्य वानरवीरांना ठार केलं,
सुग्रीवासारख्या वीराला मूर्छित केलं, लक्ष्मणाला तो आटोपला नाही. पण अंती श्रीरामानी बाण वर्षावन त्याचे हात पाय तोडले आणि पर्वतासारखं प्रचंड असणारं त्याचं मस्तक अंतरिक्षात उडवून दिलं. इंद्रजितादी घोर पराक्रमी रावण पुत्रांचाही वध झाला. क्रोधानं वेडा झालेला रावण अगदी एकटा रामाशी येऊन भिडला. असंख्य प्रकारचे बाण आणि असंख्य अस्त्र यांचा उभयता वीरांनी एकमेकांवर नुसता पाऊस पाडला. राम रावण स्थिर असून नुसती आयुधेच तुमुल युद्ध करीत आहेत असा काही काळ भास झाला. सप्त सागर क्षुब्ध झाले. पाताळामध्ये वास्तव्य करणारे दानव भुजंगही व्यथित झाले. पृथ्वी हलू लागली. सूर्य निस्तेज झाला. वायूचा संचारही बंद झाला. आणि एक भुजंगासारखा बाण फेकून श्रीरामानी रावणाचं मस्तक उडवलं. पण काय आश्चर्य, त्या मस्तकासारखं दुसरं मस्तक त्या जागी पुन्हा एकदा निर्माण झालं. अशी एकसारखी 100 मस्तकं रामानी छेदली, पण रावणाचा अंत होण्याचं काही लक्षण दिसेना. युद्धाच्या साह्यार्थ देवेंद्रानं इंद्रानं आपला रथ सारथ्यासह श्रीरामाला दिलेला होता. चिंताक्रांत श्रीराम आपल्या सारथ्याला म्हणतायत, पुण्य सरेकी सरले माझ्या बाहून मधले त्राण, पुण्य सरेकी सरले माझ्या बाहून मधले त्राण, आज का निष्फळ होती बाण. आज का निष्फळ होती बाण, आज का निष्फळ होती बाण. पुण्य सरे की सरले माझा बाहू मदले त्राण, आज का निष्फळ होती बाण, आज का निष्फळ होती बाण. शरवर्षावा माझे दारुण पुन्हा तरारे तरुसा रावण, शरवर्षावा माझे दारुण पुन्हा तरारे तरुसा रावण, रामासन्मुख कसे वाचते राम रिपूचे प्राण, आज का निष्फळ होती बाण, आज का निष्फळ होती बाण. शतशीर्षे जरी कशी तोडिली, नभी उडविली पदी तुडविली, शतशीर्षे जरी अशी तोडिली, नभी उडविली पदी तुडविली, पुन्हा रथावर उभाच रावण, नवे पुन्हा अवसान, आज का निष्फळ होती बाण, आज का निष्फळ होती बाण. इंद्र सारथे वीर मातरी सांग गूढता मलायातली, इंद्र सारथे वीर मातरी सांग गूढता मलायातली, माझ्याहून मज हसय झाला विद्येचा अपमान, आज का निष्फळ होती
फाड़ा जकार निष्फल होती पाण। वथिला खरमी वथिला तूषण वथिला मारिच विराथ भीषण वथिला खरमी वथिला तूषण वथिला मारिच विराथ भीषण हेच बाण ते केला जाने वाली क्षण निष्प्राण आज का निष्फल होती पाण आज का निष्फल होती पाण। सचिंत असतील देव अप्सरा सुचेल तप का कुणा मुनिवरा सचिंत असतील देव अप्सरा सुचेल तप का कुणा मुनिवरा व्यर्थच झाले काय म्हणू हे अवखे शर संभान आज का निष्फळ होती पाण आज का निष्फळ होती पाण। पुण्य सरे की सरले माझ्या बाहून मधले त्राण आज का निष्फळ होती बाण। आसावरी रागात बांधलेली ही बाबूजींची रचना आपल्यासमोर प्रमोद रानडे यांनी सादर केली। आज का निष्फळ होती बाण। श्री रामांसारख्या समर्थ वीराच्या तोंडचे हे उद्गार ऐकून इंद्रसारथी मातली किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू असं न समजल्यासारखं काय बोलता? त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा। देवांनी जो रावणाच्या मृत्यूचा काळ सांगून ठेवलाय तो आता अगदी समीप आलाय। मातलीच्या या भाषणानं श्री रामाना जणू स्मरण आलं आणि अगस्ती ऋषींनी दिलेला तैदीप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला। आ कर्ण प्रत्यंच्या ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेनं सोडला। तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थलात जाऊन घुसला आणि त्यानं रावणाचं हृदय शतशहा विदीर्ण करून टाकलं। बाणाचा प्रहार होता जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्य बाणही खाली पडलं। तो महा तेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला। राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडं धावत सुटलं। वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला। सारे वानरगण रावण मेला रामांचा जय झाला असं म्हणत आनंदाने नाचू लागले। अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या। रामाच्या रथावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली। अप्सरा आणि गंधर्व यांचं विजयगीत कानी येऊ लागलं। देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला। देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला। दाही तुषांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली। दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली। रविप्रभेते स्थिरता आली, रविप्रभेते स्थिरता आली। पातली महद्भाग्यवेला, पातली
महद्भाग्य वेला भूवरी रावण वध साला भूवरी रावण वध साला साधु साधु वचवद दे मुनिवर छेड़ू लागरे बाते किन्नर साधु साधु वचवद दे मुनिवर छेड़ू लागरे बाते किन्नर प्रमोद हुसले भूलो कावर प्रमोद हुसले भूलो कावर हो सुरांसा महारिपु मेला सुरांसा महारिपु मेला भूवरी रावण वध साला भूवरी रावण वध साला जय जय बोला उच्चरवाने कल्पतरूंची फेका सुमने जय जय बोला उच्चरवाने कल्पतरूंची फेका सुमने फेकारत्ने मणिभूषणे फेकारत्ने मणिभूषणे ओ जय श्री लाभे सत्याला भूवरी रावण वध साला भूवरी रावण वध साला परायण हा चक्रायुध श्री नारायण श्याम राम धर्म परायण हा चक्रायुध श्री नारायण जगदोत्पादक त्रिभुवन जीवन जगदोत्पादक त्रिभुवन जीवन ओ मानवी राम रूप ध्याला मानवी राम रूप ज्ञाना भूवरी रावण वध साला भूवरी रावण वध साला हा उत्पत्ति स्थिति लय कारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक हा उत्पत्ति स्थिति लय कारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खल संहारक शरण्य एकच खल संहारक हो आसरा हाच ब्रह्म गोला आसरा हाच ब्रह्म गोला भूवरी रावण वध साला भूवरी रावण वध साला वत्सलांचना धरुनी वक्षी संत सज्जना हानित रक्षी वत्सलांचना धरुनी वक्षी संत सज्जना हानित रक्षी
आसत्याचा सदैव पक्षी आसत्याचा सदैव पक्षी हो दान तो हाथ एक याला दान तो हाथ एक याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला सीता स्वये जाणता असुन नेणता हा श्री विष्णु कमला सीता स्वये जाणता असुन नेणता युद्ध करी है जगता करिता युद्ध करी है जगता करिता दाख भी अतुल राम लीला ताक भी अतुल राम लीला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला देव हो बगा राम लीला देव हो बगा राम लीला भूवरी रावण वध झाला देव हो बघा रामलीला भूवरी रावण वध झाला मिश्र मारू बिहाग रागावर आधारित ही बाबूजींची रचना आपण समूह स्वरात ऐकली. यानंतर आपण एक 10 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि गीत रामायणाचा पुढचा प्रवास त्यानंतर आपण सुरुवात करूया. अवघ्या आशा श्रीरामार्पण ही या हिरक महोत्सवाच्या प्रसंगी प्रकाशित केलेली स्मरणिका बाहेर उपलब्ध आहे, तिचा आपण अवश्य लाभ घ्यावात. त्याप्रमाणे गदिमांच्या गीतांची CD DVD उपलब्ध आहे, तिचाही लाभ घ्यावा अशी विनंती. 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. धन्यवाद. यमनी बिलावल रागावर आधारित ही रचना लीनते चारुते सीते आपल्यासमोर अप्रतिम पद्धतीनं रवींद्र साठे यांनी गायली. पुन्हा एकदा होऊन जाऊ त्यात त्यांच्यासाठी. मी केले निज कार्यासी दश दिशा मोकळ्या तुझसी नच माग अनुज्ञा मजसी सखी सरले ते दोघा मदले नाते. या श्रीरामांच्या बोलण्यानं त्या साध्वी जानकीची अवस्था काय झाली असेल. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले. तिनं रामचरणांची शपथ घेऊन आपल्या शुद्धत्वाबद्दल अनेकदा सांगितलं, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले. अंती ती देवतातुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी माझ्यासाठी चिता सिद्ध करा, देहत्याग आता हा एकच मार्ग माझ्यासमोर राहिलाय. विभीषण लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदार घटनेचं परमावधीचं दुःख झालं होतं, परंतु श्रीरामांचं मन वळवायला कुणीच समर्थ नव्हता. चिता सिद्ध झाली. श्रीरामांना प्रदक्षिणा करून अग्नीची ज्वाला अग्नीत मिसळावी तशी ती सीता चितेत शिरली. हाय हाय असा एकच अत्यंत दुःखदर्शक शब्द साऱ्या सैन्यातून उठला. परंतु थोड्याच अवधीत चिता उडवून देऊन मूर्तिमान अग्नी सीतेला घेऊन प्रगट झाला. तो प्रत्यक्ष पावक श्रीरामाला म्हणाला, रामा ही कलंक रहिता आहे, या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे. श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. गदगद स्वरात ते सुरश्रेष्ठ अग्नीला सांगतायत, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची.
श्रीराम सुरश्रेष्ठ अग्नीला सांगतायत, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची। ज्ञात काय नवते मजसी चिते शुद्ध शील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल, ज्ञात काय नवते मजसी चिते शुद्ध शील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल, लोकमान्यता की शक्ति लोकमान्यता की शक्ति लोकनायकांची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची, सुताही क्षमेची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची। अयोध्येस जर मी नेतो अशी जानकी दे, विषय लुब्ध मजसी म्हणकी लोक लोक नेते, अयोध्येस जर मी नेतो अशी जानकी ते, विषय लुब्ध मजसी म्हणती लोक लोक नेते, गमावून बसतो माझा गमावून बसतो माझा प्रीत मी प्रजेची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची। प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राधा, प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राधा, हेच तत्व मजसी सांगे राजधर्म माधा, प्रजा कीच कोटी प्रजाचीच कोटी रूपे मला ईश्वराची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची, सुताही क्षमेची, स्वामी निरंतर माझी सुताही क्षमेची। प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीच धाम श्रद्धा माझ्या बसे नित्य पोटी, मिठी
सोडभूमी धजलो मिठी सोडभूमी धजलो म्हणून मैथिलीची स्वामी निरंतर माझी सुताई क्षमेचे स्वामी निरंतर माझी सुताई क्षमे कसे ओलवूंगी डोळे उभी सर्वसेना कसे ओलवूंगी डोळे उभी सर्वसेना पापण्यात गोठविली मी पापण्यात गोठविली मी नदी आसवांची माझी सुताई क्षमेचे स्वामिनी निरंतर माझी सुताई क्षमेचे राम एक हृदय आहे राम हृदयी आहे राम एक हृदयी आहे सखी जानकी जान जानकी बिना ना नारी मनी राघवाचा जानकी बिना ना नारी मनी राघवाचा शपथ पुना घेतो देवा शपथ पुना घेतो देवा तुझ्या पाबुलांची स्वामिनी निरंतर माझी सुताई क्षमेची सुताई क्षमेचे स्वामिनी निरंतर माझी सुताई सती क्षुब्ध सागराने स्पर्शिली तयेना गात्रे स्पर्शिली तयेना गात्रे हिचा सागुलीची स्वामिनी निरंतर माझी सुताई क्षमेचे स्वामिनी निरंतर सुताई क्षमेचे अग्निदेव आज्ञापुली सर्वदेव मान अग्निदेव आज्ञापुली सर्वदेव मान्य गृहस्वामिनीचा दिव्ये राम आज धन्य
दुख स्वामीच्या दिवे राम आज धन्य लोकमाय लाधे फिरनी लोकमाय लाधे फिरनी प्रजायो देची स्वामी निरंतर माची सुताही रमाजी सुताई क्षमे जिए स्वामी निरंतर रमाजी सुताई क्षमे जिए। ओके एक एक कड़वा मुंडो शेवट चला अग्निदेव आज्ञा फुली सर्वदैव मान्य गृहस्वामिनीच्या दिवे राम आज धन्य गृहस्वामिनीच्या दिवे राम आज धन्य लोकमाय लाधे फिरनी लोकमाय लागे फिरनी प्रजायो देची स्वामी निरंतर माची सुताई क्षमे जे स्वामी निरंतर माची सुताई क्षमे जे स्वामी निरंतर स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची असं म्हणून श्री रामानी जानकीचा परत स्वीकार केल्यानंतर राम सेनेत आनंदी आनंद झाला। महात्मा विभीषणाला श्री रामानी आज्ञा केली, विभीषणा माझ्यासाठी लढणाऱ्या या वीरांना तू रत्नभूषण देऊन संतुष्ट कर आणि सुखान लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे। श्री रामांना आता भरत भेटीची ओढ लागली होती। विभीषणानं पुष्पक विमान आणवलं। त्रिलोक विजयी श्री राम सीतेसह परत अयोध्येला निघाले। पुष्पक विमान अंतराळात उडालं। सर्व सेनाही जय जयकार करीत निघाली। श्रीराम विमानस्थ सीतेला भूप्रदेश दाखवत दाखवत थोड्या विश्रांतीसाठी श्री भरद्वाज मुनींच्या आश्रमी पोचले। त्याच दिवशी त्यांच्या वनवासाला 14 वर्ष पूर्ण झाली होती। नगराबाहेर तापसी वृत्तीनं राहून भरत अयोध्येचं साम्राज्य चालवित होता। हनुमंता कर्वी श्रीरामानी आपण येत असल्याचं वृत्त त्याला आगाऊच कळण्याची व्यवस्था केली होती। हे वृत्त ऐकताच भरताचा आनंद गगनात मावेना। शत्रुघ्नानं सारी अयोध्या शृंगारली। उंची वस्त्र आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनार्थ गोळा झाली। पुष्पक विमान खाली उतरलं। श्रीराम सीतेसह दृष्टीस पडतात त्यांनी सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा एकच आनंद गजर केला। भरतानं पुढे होऊन श्रीरामांचे चरण धरले। त्यांच्या सुपूजित पादुका परत त्यांच्या चरणी घातल्या। आनंदाश्रूंनी ओल्या झालेल्या नेत्रांनी भरत श्रीरामांना म्हणाला, रामा तुझं हे राज्य आता तू परत घे। रामानी भरताला आलिंगन दिलं। सर्व मातांना उभयता रामसीतांनी प्रणाम केले।
त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. सहस्रावधी श्रीरामांना ओवाळू लागले, सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार. हॅलो. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार, जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु. आज अहल्ले परी दाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचा पासम विरह भंगला, स्वयंवरा सम समय रंगला, अधीर अयोध्या पुरी मंगला, अधीर अयोध्या पुरी मंगला. सानंदाश्रु तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार,